बीजेपी भेट घेणार आहेत. या दरम्यान आमदार इंद्रनील नाईक यांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही आहे, ते नाराज झाले. आमचे खासदार त्या भागातले आहेत, त्यांनाही आमंत्रण नव्हतं. संजय देशमुख त्यांनाही नव्हतं आमंत्रण. शेवटी सरकारी पैशात कोट्यवधी रुपये खर्च करून प्रधानमंत्री इथे येतात, ते भाजपचा प्रचार करायला येतात? तुम्ही प्रधानमंत्री आहात ना, मग तुम्ही सगळ्यांच्या एका पक्षाचे नाही आहेत. आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला येणार असाल तर पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीला काढा आणि तुम्ही या. सरकारी विमानं वापरणार, सरकारी यंत्रणा वापरणार, सर्व काही सरकारची यंत्रणा वापरणार आणि प्रचार भाजपचा करताय तुम्ही. निवडणूक आयोगानं या संदर्भात गुन्हा दाखल केला पाहिजे भारतीय जनता पक्षात प्रधानमंत्री मोदींवर. जर निवडणूक आयोग खरोखर निष्पक्ष असेल तर तुम्ही सरकारी पैशानं प्रचार करताय प्रधानमंत्री म्हणून, आणि तुम्ही परत त्या त्या भागातले लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार, त्यांना व्यासपीठावर बोलवत नाही, भाजपची दादागिरी आहे. म्हणून नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री नसून भाजपमधल्या एका गटाचे प्रधानमंत्री आहेत. एका गटाचे, पूर्ण भाजपचे पण नाहीत. भाजपमधला एकच गट त्यांना प्रधानमंत्री मानतो. अनेक असे कॅबिनेटमध्ये त्यांचे सहकारी आहेत, पक्षातले लोक आहेत, ते त्यांना कदाचित प्रधानमंत्री मानणार नाहीत. कारण त्यांचं ही जी भूमिका आहे, मी आणि माझा गट माझा पक्ष, तुम्ही लोकसभेच्या प्रतिनिधीला त्या भागातल्या बोलवत नाही, तुमच्या कार्यक्रमाला प्रधानमंत्री त्या भागातल्या आमदारांना बोलवत नाही, हा काय प्रकार आहे?